असेच नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। मी आज तुम्हाला सर्वांनाच आवडणारी कोबी मंचुरियन बनवून दाखवणार आहे। तर चला आता आपण त्याची रेसिपी पाहूया। कोबी मंचुरियनसाठी लागणारं साहित्य पाहूया। अर्धी वाटी मैदा, 2 मोठे चमचे कॉर्नफ्लॉवर, रेड फूड कलर, 2 मिरची मी अशी कट करून घेतली आहे, अल्ल आणि लसूणची पेस्ट, 1 छोटा चमचा मीठ, 1 छोटा चमचा लाल तिखट, कोबी असा मी खिसून घेतला आहे। कोबी मंचुरियन बनवण्यासाठी इथे मी बाउल घेतला आहे। आता कोबी खिसून घेतलेला याच्यामध्ये घालूया। अर्धी वाटी मैदा घालूया, 2 मोठे चमचे कॉर्नफ्लॉवर, बारीक चिरलेली मिरची, अल्ल लसूणची पेस्ट, 1 चमचा मीठ, 1 चमचा लाल तिखट, रेड फूड कलर घेतला आहे। हा मी कलर येण्यासाठी घालते। तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही नाही घातला तरी चालेल। आता हे पण सगळं मिक्स करून घेऊया। त्याच्यामध्ये पाणी घालायचं नाही कारण कोबीला पाणी सुटतं। तर हे पहा मी सगळं याच्यामध्ये मिक्स करून घेतलं आहे। आता आपण याच्या मंचुरी बनवून घेऊया। एका कढईमध्ये मी तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे। तेल आपल्याला फुल गरम करून घ्यायचं आहे। जर आपण थंड तेलात तळलं तर ते मऊ पडतात। तेल गरम झालं आहे। आता आपण याच्यामध्ये मंचुरियन सोडूया। जसे आपण भजी सोडतो तसेच आपल्याला हे तळून घ्यायचे। हे पहा असेच मी सगळे मंचुरियन तळून घेते। आता आपल्याला क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे। आता हे आपण परतून घेऊया। जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा। मंचुरीला किती छान कलर आला आहे। आता हे आपण काढून घेऊया। अशीच मी सगळे मंचुरियन तळून घेते। हे आपल्याला तळून घ्यायचे आहेत। गॅस बारीक करायचा नाही। सगळे मंचुरियन बॉल तळून झाले आहे। हे पहा मी मंचुरी तळून घेतली आहे। आता आपण याचा सॉस बनवूया।
मी गॅस चालू केला आहे आणि त्याच्यावर कढई ठेवली आहे. आता मी यात एक फुल पात्र पाणी घालते. पाणी आपल्याला गरम होऊन द्यायचे. इथे मी व्हेज मंचुरियन मसाला घेतला आहे. आपण पाणी गरम केल्यावर याच्यामध्ये घालायचे. हे पहा पाणी गरम झालं आहे. आता मी व्हेज मंचुरियन मसाला घालते 2 चमचे. ते आपण मिक्स करून घेऊया पाण्यामध्ये मसाला. याला बाहेर सारखा कलर येण्यासाठी इथे मी रेड कलर घालते. आता आपण कलर याच्यामध्ये मिक्स करून घेऊया. हे पहा आता आलाय बाहेर सारखा कलर. हे शिजून झालं. आता आपण गॅस बंद करूया. आता आपण मंचुरियन बॉल वर जो सॉस बनवला होता तो घालूया. थोडीशी कोबू कट करून टाकते. आता मी याच्यावर थोडासा टोमॅटो केचप टाकते. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका. माझे कोबी मंचुरियन कसे वाटले कमेंटमध्ये सांगायला विसरू नका.